कांद्याच्या निर्यातीवर जी बंदी घातली आहे त्या बंदीच्या विरोधामध्ये भाजपचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. तसंच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना या संदर्भात पत्रही लिहिलं होतं. याची दखल घेत केंद्र सरकारनं किमान सीमेवर अडवलेल्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी दिली. एक प्रकारे रयत क्रांती संघटनेचा आणि शेतकऱ्यांचा विजय आहे असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी केंद्र सरकारचं अभिनंदन केलंय. महाराष्ट्रातून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कांदा बंदरावरती निर्यात होण्यासाठी सुद्धा गेलेला होता आणि त्याचबरोबर भूतान असेल, नेपाळ असेल किंवा बांगलादेश असेल या सीमेवरती 600 ट्रक निर्यात होणारा कांदा या निर्यातबंदीमुळं त्या ठिकाणी अडकून पडलेला होता. परंतु केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन तातडीनं जो बंदरावरती आणि सीमेवरती जो कांदा होता त्याला बाहेर जायला परवानगी दिलेली आहे. निश्चितच शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन, शेतकऱ्यांनी केलेली मागणी ही केंद्र सरकारनं लक्षात घेऊन हा एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतला, त्याबद्दल मी केंद्र सरकारचं स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं हा एक शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे. कांदा बाजारपेठेतील कांद्याचे भाव निश्चितपणानं यामुळं वाढण्यास मदत होईल. पुढची बातमी आहे नगर जिल्ह्यातल्या शिर्डीची. शिर्डी इथले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लहामटे यांनी ग्रामपंचायतीच्या शिपायाला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर राजूर पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान गाडी हळू चालवा असं सांगितल्याचा राग आल्याच्या कारणावरून आमदारांनी रस्त्यात उतरून या शिपाई रामदास बांडे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी काल रात्री राजूर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमी आहे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमधली. इंदापूरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मोठा पाऊस पडतोय. अवकाळी पावसासोबतच काही काळ इथे अतिवृष्टीसुद्धा झाली आणि अचानक आलेल्या या पावसाचं पाणी हा हा म्हणता पोल्ट्री फार्ममध्ये शिरलं आणि अनेक पोल्ट्री व्यावसायिकांचं यामुळे नुकसान झालं आहे. कोरोनाच्या संकटकाळात चिंतेत असणारा शेतकरी आता अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडला. दरम्यान इंदापूरच्या भाटनिम गाव इथले शेतकरी राजेश साळुंखे यांच्या पोल्ट्रीमध्ये पाणी शिरलं आणि 700 ते 800 पक्ष्यांचा मृत्यू झाला तर 100 ते 150 पक्षी वाहून गेलेत. सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यात सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून मोठा पाऊस झाला. यामुळे व्यापारी वस्तीत व्यापारी पेठांमध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं, काही दुकानांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे व्यावसायिकांचं नुकसान झालंय. जवळपास 15 ते 20 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सरासरी 15 लाख रुपयांचा कपड्याचा माल भिजून गेलाय. अनेक व्यावसायिकांनी कर्ज काढून हा व्यवसाय कोरोनाच्या नंतर पुन्हा सुरू केला होता पण अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. रचनामदेव माने झरेगाव चरायवाजी असून माझं इथे 10 ते 12 वर्ष झालं कापड दुकान आहे मल्हारपूर हायवे टँकच्या समोर. आणि काल अतिवृष्टी झाल्यामुळं पाणी माझ्या दुकानात घुसले. माझे 10 ते 15 लाखाचं नुकसान झाले आणि सरकारने याच्याबद्दल काहीतरी माझी दक्षता घ्यावा. काहीशी चिंताजनक बातमी सांगली शहरातून हाती येते. सांगली शहरामध्ये आदित्य रुग्णालयामध्ये कोरोनाचा पेशंट ॲडमिट होता. हा रुग्ण दगावल्यानं इथे रुग्णाच्या नातेवाईकांनी दवाखान्याची तोडफोड केली. या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. जतमधील एक रुग्ण आदित्य हॉस्पिटलमध्ये 9 तारखेला दाखल झाले होते. या रुग्णाचे स्वॅबसुद्धा घेण्यात आले नाहीत, तसंच व्यवस्थित उपचार झालेले नाहीत असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. स्वॅबचे रिपोर्ट न आल्यामुळे हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होता का निगेटिव्ह याची खात्री झालेली नाही. पण आदित्य हॉस्पिटलमध्ये रुग्ण दगावल्यानं त्याचे नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी तोडफोड केली. रात्री 4 वाजता आम्हाला फोन आला की पेशंट असं असं हे झाले आणि तुम्ही या म्हणून. त्याच्या आधी आम्ही 9 वाजता व्हिडिओ कॉल करून त्या पेशंटशी बोललेलं आहे
पेशंट व्यवस्थित होतं आणि दोन दिवसात डिस्चार्ज देतो म्हणून पेशंटला सांगितलंय आणि रात्री 4 वाजता बोलून आम्हाला पैसे भरा म्हणून सांगितल्यानंतर आम्ही आलो आणि त्यावेळी सांगितलं की पेशंट एक्सपायर झालेला आहे. अजून त्यांचा रिपोर्टच आलेला नाही आहे. इथं 12 दिवस झालं आणि रिपोर्ट काही घेतलेला नाही स्वॅबचा. या डॉक्टरवर मनुष्यबळ गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि लवकर हे हॉस्पिटल सील झालं पाहिजे आणि बंद झालं पाहिजे.